ती म्हणजेच राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन हे कर्ज बुडवे म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. 103 कोटी थकवल्या प्रकरणी SBIची त्यांना नोटीस आलेली आहे. SBIकडून पेपरमध्ये कुटुंबियांचे फोटो देखील छापण्यात आलेले आहेत. SBIकडनं पेपरमध्ये कुटुंबियांचे फोटो देखील देण्यात आलेले आहेत. ईश्वरलाल जैन कर्ज बुडवे म्हणून घोषित करण्यात आलंय. राष्ट्रवादीचे माजी खासदार असलेले ईश्वरलाल जैन हे कर्ज बुडवे म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या डिसिजन्समुळे आणि काही त्यांच्याही अडमुठ्या धोरणामुळे म्हणजे बँकेच्या मान्य करूनसुद्धा काही गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या नाहीत. त्यांनी हे नोटीस वगैरे काढायचं ज्यावेळेला आमच्याजवळ मेन्शन केलं होतं, आम्ही त्यांना पत्रही दिलं की का हे करतायत, जर आपण बोलतो आहोत तर त्याची गरज नाही. पण ते म्हटले की नाही, आम्हाला जोपर्यंत आपलं फायनल होत नाही आम्हाला ही नोटीस वगैरे आमची कारवाई ही चालूच ठेवावी लागणार आहे, आणि म्हणून त्यांनी दिलं.